नमस्ते मित्रांनो शिक्षक कर्मचाऱ्यांच्या मुख्यालयी राहण्यासंदर्भातला वाद दिवसेंदिवस राज्यामध्ये वाढत आहे आणि जिल्हा परिषदा वेगवेगळं पत्र काढून कर्मचाऱ्यांचा भत्ता हा कपात करत आहे संपूर्ण राज्यामध्ये सध्या हे प्रकरण गाजत आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालचा सर्वात पहिला मुख्यालय राहण्यासंदर्भातला जो शासन निर्णय होता त्यानंतर तीन शासन निर्णय मुख्यालय राहण्यासंदर्भातले आलेले आहेत त्याचा सर्वात अलीकडचा जो शासन निर्णय आहे हा ऑक्टोबर दोन हजार सोळाचा आहे आणि यामध्ये केवळ एकच वाक्य आहे आणि या एकाच वाक्याचा एक वाक्या मोठा गर्भित अर्थ आहे सर्वात प्रथम हाच तो आपण शासन निर्णय पाहणार आहोत की या मुख्यालयच्या जी आरमध्ये नेमकं आहे तरी काय सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी गेटॉल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया सविस्तर त्याच्या पात्रतेसाठी ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी वास्तव्य करणे अनिवार्य करणेबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभागाचा दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार सोळाचा शासन निर्णय ग्रामीण भागात कामाच्या मुख्यालयी वास्तव्य करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांनाच शासन निर्णय वित्त विभाग दिनांक वीस सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी अन्वय घरवाडे भत्ता अनुदान ठरण्यात आला आहे तथापि शासन निर्णय वित्त विभाग दिनांक पंचवीस एप्रिल अठ्ठ्याण्णव मधील परिच्छेद क्रमांक चार अन्वय घरवाडे भत्त्याच्या पात्रतेसाठी ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी राहण्याच्या संबंधात विहित केलेली शर्त ही तरतूद काढून टाकण्यात आली तसेच शासन निर्णय क्रमांक एक हजार नव्वद प्रकरण क्रमांक दहा सेवा पाच दिनांक पाच फेब्रुवारी एकोणीसशे नव्वद मध्येही सुद्धा सदर अट काढून टाकण्यात आली वरील प्रमाणे ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांसाठी घरवाडे भत्ताच्या प्रयोजनासाठीची कामाच्या ठिकाणी राहण्यासंदर्भातील अट काढून टाकली असली तरी पंचायत राज समितीने सन दोन हजार दिलेल्या मध्ये दिलेल्या निर्देशासनुसरून ग्रामविकास व जलसंधारण विभागाने त्यांच्या अधीनस्थ जिल्हा परिषदेअंतर्गत गट क व गट ड मधील जे कर्मचारी त्यांच्या मुख्यालय राहत नसतील त्यांचा घरवाडे भत्ता व वेतनवाढ रोखण्यात यावी व त्यांच्याविरुद्ध शिस्तभंग कारवाई करण्यात यावी अशा परिपत्रके दिनांक जुलै आठ व दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी निर्गमित केली तथापि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जळगाव या प्राथमिक शिक्षकांच्या संघटनेने ग्रामिका विभागाच्या उपरोक्त दिनांक पाच जुलै दोन हजार आठ व दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार आठच्या परिपत्रकास व दिनांक चौदा मार्च चौदाच्या चा पत्रास मान्य उच्च न्यायालयाचे याचिका क्रमांक पाच हजार आठशे बावीस दोन हजार चौदा दाखल करून आव्हान दिले या याचिकेमध्ये दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंधरा रोजी झालेल्या अंतिम सुनावणीमध्ये मान्य उच्च न्यायालयाने निष्कर्ष काढला आहे की उपरोक्त परिच्छेदामधील शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक एकोणीसशे नव्वद परिच्छ क्रमांक चार मधील तरतूद ही ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या पाच जुलै दोन हजार आठ व दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार आठच्या परिपत्रकामुळे अधिक्रमित होत नाही त्यामुळे याचिकाकर्ता संघटनेच्या सदस्यांना दिनांक पाच दोन एकोणीसशे नव्वद मधील परिचद क्रमांक चार मधील तरतुदीनुसार घरभाडे भत्ता अनुज्ञे असून सदर गरबाडे भत्ता रोखून ठेवला असल्यास तात्काळ अदा करावा असे देखील मान्य उच्च न्यायालयाने आदेशित केले आहे मान्य उच्च न्यायालयाच्या उपरोक्त दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंधराच्या आदेशाचा परामर्श घेऊन पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे आता सदरचा शासन निर्णय क्रमांक एक हजार दोनशे सत्त्याऐंशी सहाशे त्रेचाळीस सेवा दहा दिनांक पंचवीस एप्रिल एकोणीसशे अठ्याऐंशी मधील व शासन निर्णय क्रमांक एक हजार एकोणनव्वद प्रकरण क्रमांक दहा सेवा पाच दिनांक पाच फेब्रुवारी एकोणीसशे नव्वद मधील ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कामाच्या ठिकाणी राहण्याच्या संबंधात घरभाडे भत्त्याच्या पात्रतेसाठी विहित केलेली शर्त मात्र काढून टाकण्यात येत आहे ही तरतूद वगळण्यात येत आहे हे आदेश दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार सोळापासून पासून अंमलात येत आहेत श्री दे लोंडे अवर सचिव महाराष्ट्र शासन यांच्या सहीने सदर एकाच वाक्याचा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे म्हणजेच या अगोदर दोन शासन निर्णयामध्ये मुख्यालय राहण्याबाबतची अट जी वगळून टाकण्यात आली होती ही वाक्यच आता वगळून टाकण्यात आलेली आहे म्हणजेच मुख्यालयही राहणे हे गट क आणि गट ड कर्मचाऱ्यांना हे अनिवार्य करण्यात आलेले आहे हा जो दोन हजार सोळाचा शासन निर्णय आहे या शासन निर्णयामध्ये स्पष्ट असं नमूद करण्यात आलेलं आहे की घरबाडे भत्त्याच्या पातळीसाठी ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी वास्तव्य करणे अनिवार्य आहे